नमस्कार, जय शिवराय। दुपारचे 12:45 झाले आणि आपण सध्या आहे माहुली गावामध्ये आणि इथून आपण जाणार आहे माहुली किल्ल्यावरती। जवळपास 2.5 तासाचा ट्रेक आहे आणि ट्रेकमध्ये आपल्या बरोबर एक विशेष फिरस्ते आहेत, महेश माने सर। चला तर वेळ न घालवता आपण किल्ल्याकडे प्रस्थान करूया। समोर खतरनाक आहे ना। खतरनाक शानदार जबरदस्त चिंता पाहत तिकडे अजून वर आहे जायचं आहे अजून तिकडे घ्या नाही का। ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यामध्ये माहुली हा किल्ला आहे। आसनगाव रेल्वे स्टेशनपासून जवळपास 5-6 किलोमीटर अंतरावरती माहुली हे गाव आहे। या रेल्वे स्टेशनपासून रिक्षा करून तुम्ही या गावापर्यंत पोहोचू शकता। माहुली गावामध्ये पोहोचल्यानंतर आपला गडाकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो। हा प्रवास तुमची शारीरिक क्षमता तपासणारा पण एक वेगळा रोमांचकारी अनुभव देणारा असेल। हिरव्यागार जंगलातला उभ्या चढणीचा खडतर रस्ता चढत आपल्याला माहुली किल्ल्यापर्यंत पोहोचायचा आहे। वाटेमध्ये ठिकठिकाणी दगडावरती बाणाचं चिन्ह काढून गडाकडे जाण्याचा मार्ग दाखवण्यात आलेला आहे। जवळपास 2.5 ते 3 तास आपल्याला चालावे लागणार आहे। या चढाईत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला सोबत मुबलक पाणी ठेवावं लागेल। आपण हॉल्ट घेतलेला आहे माने सर, खूपच थकलेलं दिसतं आता सध्या, घामेघूम झालेले आहेत आणि जरा मी रेस्ट घेतली पाणी पिण्यासाठी आणि थोडी एनर्जी घेण्यासाठी। माने सरांच्या आता कॅमेरा करतोय मी, कसं वाटतंय आपला अनुभव सांगा जरा। आता फार मोठं काहीतरी मिळवले सर वाटते। काय मिळवलं? भूक, तहान, एनर्जी करणार साहेब तुम्ही करणार करणार साहेब मुश्किल वक्त कमांड सकते कोई कुछ तकलीफ कुछ नाही। माहुली किल्ला नेमका कोणी बांधला याबद्दल माहिती नाही पण येथे आढळणारे विरगळी सतीशिळा याहून हे ठिकाण महाराष्ट्रातील मुस्लिम सत्तेच्या बऱ्याच अगोदरपासून हे महत्वाचं वस्तीस्थान होतं हे मात्र नक्की। 1485 सुमारास हा किल्ला निजामशाहीत आला। शहाजीराजांनी निजामशाही वाचवण्यासाठी मोगलाविरुद्ध जी मोहीम उघडली होती त्यावेळी या किल्ल्याचा त्यांनी आश्रय घेतला होता। यावेळी शहाजीराजांच्या सोबत या गडावर बाल शिवाजी, मासाहेब जिजाऊ व राजांचे थोरले बंधू संभाजी असे सगळेजण या गडावरच होते। या आणीबाणीच्या परिस्थितीत आदिलशाही मोगलांना जाऊन मिळाली आणि पोर्तुगीज चौलांनी राजांना मदतीस नकार दिला, त्यामुळे शहाजीराजांना माघार घ्यावी लागली। पण ही माघार एक नवीन सुरुवात होती। यानंतर शहाजीराजांना आदिलशहाने जहागिरी देऊन आपल्याकडे घेतली। मोगलांचा बादशाह शहाजहानला शहाजीराजांना महाराष्ट्रात ठेवणे धोकादायक वाटत होते। त्याच्या सांगण्यावरून शहाजीराजांना बेंगळूरची जहागिरी देऊन कर्नाटकात पाठवण्यात आले।
पण पुण्याच्या जहागिरीचा प्रदेश मात्र आदिलशहाकडून आपल्याकडेच ठेवण्यात शहाजीराजांना यश आले. शहाजीराजे बाल शिवाजी व माँसाहेब जिजाऊ यांच्याकडे पुणे जहागिरीची जबाबदारी सोपवून आपण स्वतः संभाजीस घेऊन कर्नाटकात रवाना झाले. हा काळ होता 1636. शिवाजीराजे त्यावेळी 6 वर्षाचे होते. माहुली किल्ल्यावरून चाललेल्या या राजकीय रणधुमाळीचा परिणाम त्यांच्या जडणघडणीवर नक्कीच झाला असेल. त्यामुळे स्वराज्याच्या महान आणि क्रांतिकारी विचाराचं बीज आपल्याला किल्ल्यावरती शोधता येईल. चढाईच्या शेवटच्या टप्प्यात आपण घोड्याच्या मानेपाशी येऊन पोहोचतो. इथे पोहोचल्यावर जो आपल्याला नजारा दिसतो तो खूपच रोमांचकारी आणि विलोभनीय आहे. अरे बापरे, समोर बघा समोर. अरे बापरे, खतरनाक आहे लोकेशन. दरी समोर आहे. अरे बापरे, खतरनाक. शानदार, जबरदस्त. जिंदाबाद जिंदाबाद. दोन्ही बाजूला दरी आणि मध्येच घोड्याच्या मानेसारखी ही डोंगरा. इथे पोहोचल्यावर हे दृश्य पाहून आपला सगळा थकवा निघून जातो. ही चिंचोळी वाट आपल्याला गडाच्या डोंगराच्या पायथ्याशी आणून सोडते आणि ही शेवटची खडतर चढण चढून आपण किल्ल्याच्या बुरजाखाली येऊन पोहोचतो. त्यानंतर ही लोखंडी शिडी चढून आपण किल्ल्याच्या मागील बाजूस पोहोचतो. जय शिवराय. किल्ल्याच्या या पठाराला असलेल्या 2 खोलगट भागामुळे गडाचे 3 भाग पडतात. मध्ये आहे तो सगळ्यात मोठा माहुलीगड, उत्तरेस पळसगड आणि दक्षिणेस भंडारगड. किल्ल्यावर आपल्याला पाण्याची टाकी, भग्नावस्थेत असलेले महादेवाचे मंदिर जिथे आपल्याला विरघळी व काही शिल्पे पाहायला भेटतील, तसेच पडझड झालेली छोटी सदर. सदर म्हणजे येथे राजांना भेटण्यास येणारे लोक, कारभारी मंडळी इत्यादीशी चर्चा केली जाईल, म्हणजेच एक प्रकारे दरबार. या किल्ल्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अशा मराठ्यांच्या 3 महान राजांच्या पदस्पर्शाचं भाग्य या किल्ल्याला लाभलेलं आहे. इथे किल्ल्यावर ठिकठिकाणी आपल्याला बऱ्याच मूर्त्या शिल्पे पाहायला भेटतात. त्याचबरोबर भंडारगडाहून आपल्याला किल्ल्याचं महत्त्वाचं आकर्षण असलेले भटोबा, नवरानवरी, करंगळी अशा सुळक्यांचं विलोभनीय दर्शन घडतं. तुम्ही कोणत्याही किल्ल्याला भेट दिलीत तर तुम्हाला त्याचे दरवाजे इतर बांधकामापेक्षा अधिक सुस्थितीत असलेले दिसतील, कारण हे दरवाजे बांधतानाच इतके भक्कम बांधले जात की शत्रूच्या कोणत्याही माऱ्याचा ते प्रतिकार करतील. माहुली किल्ल्यावरती तुम्हाला महादरवाजा अजून आपले अस्तित्व टिकवून ठेवलेले पाहायला भेटेल. जेव्हा आपण महादरवाजाकडे जातो तेव्हा तेथे असलेल्या छत्रधारी शिवरायांच्या देखण्या मूर्तीचं आपल्याला दर्शन घडतं आणि आपसुकच आपले कर्ज उडून येतात. राजांच्या मूर्तीच्या समोरच झाडाखाली शिवलिंग आहे. जणू काय 2 शिव समोरासमोरच बसलेत. शेजारीच पाण्याचं टाकं आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे. खाली उतरून आपण महादरवाज्यात पोहोचतो. डोंगराच्या नाळेमध्ये असलेला दरवाजा
हा गडाचा मुख्य दरवाजा होता, पण सध्या त्याच्या वाटेतील पायऱ्या निखळून गेल्यामुळे इथून गडावर येण्याचा शक्य नाही. महादरवाजाची पडझड होऊन त्याच्यावर असलेली शरपशिल्प निकळून खाली पडली आहेत. दरवाजाच्या आतमध्ये संपूर्ण दगडामध्ये कोरून सैनिकासाठी जेवढे तयार करण्यात आली आहे. परत या खड्या कपारीच्या माहुलीच्या गडावर येणं होईल न होईल, पण आल्याचा जो आनंद आहे तो अविस्मरणीय आहे. खूप खूप असं वाटत होत चढताना आहे, पण आता एवढं समाधान वाटतं की सर्व त्राण क्षीण सगळं निघून गेल्यासारखं वाटतं, आणि एक समाधान घेऊन एक काहीतरी आपण चांगलं काम स्वतःच्या आयुष्यात केलं असं समजून आता इथला निरोप घेतोय. जय शिवराय, जय भवानी, जय महाराष्ट्र. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतस सिंहासनाधीश्वर योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज के जय. हर हर महादेव, हर हर महादेव, जय भवानी, जय.